ये आम दिनेश काकाची परेशानी चालू आहे आमच्या दिनेश काकाची परेशानी आहे आमच्या थोडी चालू नाही का पगार मी इतक्याला म्हणालो ते गेलं मी दिनकर रामू तांगडे राहणार उडोत तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना इथला रहिवासी असून मी 2 एकर मिरची लावलेली आता सध्या आणि त्याला 2 एकरात मला खर्च आलेला आहे मिनिमम 1.5 ते 2 लाख रुपयेपर्यंत तर त्याला म्हणजे सर्व नवीनच केलेलं आहे मल्चिंग पेपर ठिबक सिंचन आणि खत वगैरे असं आजपर्यंत झालेले स्प्रे याच्यावर औषधीचे इथला मिनिमम 1.5 ते 2 लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि या कोरोना लॉकडाऊनमुळं त्याला भाव भेटत नाही आहे शक्यतोवर जसा पाहिजे तसा जसा जेणेकरून मागच्या वर्षी ज्या ह्या पिरियडला भाव मिळाला होता 10 ते 15 हजार रुपयापर्यंत तर आता तो भाव आता मिळत नाही आहे आम्हाला सध्या तर 2 ते 2.5 हजार रुपयेपर्यंत मिरची घेत आहे आणि हे कोरोना संकट आलेलं आहे आमच्यावर फार आधीच्या या कोरोनाच्या संकटामुळं आम्ही जे रब्बीचे माल घेतलेले त्याला रब्बीचे माल म्हणजे भरपूर चांगले झाले व्यवस्थित झाले आणि पण मग त्याला कोरोनाच्या संकटामुळं म्हणा किंवा या लॉकडाऊनमुळं म्हणा भाव काही भेटला नाही तसेच आमचे कपाशी हे कापूस आणि मक्का सोयाबीन असं पडलेले आहे त्याला काही भाव भेटला नाही आणि त्याला भाव न भेटल्यामुळं आम्ही हे मिरचीचं उत्पन्नाकडे वळालो हे लावलं आता एवढं उत्पन्न समजा उत्पन्न फार भेटतं आहे पण मग त्याला भाव नसल्यामुळं फार अडचण येते मिरचींना पण आशेची निराशा केलेली असं वाटतं मला आणि होऊ शकतं तसं